टाउन हॉलजवळील शाहू स्मृती उद्यानात कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शाहू समाधी स्थळाचं सुशोभीकरण करण्यात आले सुमारे तीन कोटी दहा लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या समाधी स्मारकाचं उद्घाटन एकोणीस जानेवारी रोजी करण्यात येणार आहे त्या संदर्भात आज महापालिकेत बैठक घेण्यात आली त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी शाहू समाधी स्थळाची पाहणी केली समाधीस्थळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य दिव्यरित्या करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं कोल्हापूर महानगरपालिकेनं तीन कोटी दहा लाख रुपये खर्चून सुशोभीकरण केलंय एक कोटी आठ लाख रुपये खर्चून मेघडंबरी एक कोटी बारा लाख रुपये खर्चून घडीव दगडी संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे दगडी फरशा लॉन पार्किंग विद्युत व्यवस्था यासाठी निधी खर्च करण्यात आलाय समाधी स्मारकाचं काम पूर्ण झाल्यानं त्याचा उद्घाटन सोहळा भव्य दिव्यरित्या व्हावा यासाठी महापालिकेनं नियोजन केलंय त्यासाठी आज महापौर सुरमंजी लाटकर खाली बैठक घेण्यात आली एकोणीस जानेवारी रोजी शाहू समाधी स्मारकाचं उद्घाटन करण्यात येणार आहे तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलय या कार्यक्रमात तालीम संस्था शाहू महाराजांनी उभा केलेल्या बोर्डिंगचे पदाधिकारी सरदार घराणी मल्ल शाहीर मर्दानी आखाड्याचे खेळाडू माजी महापौर यांची नऊ जानेवारी रोजी साडेचार वाजता बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावाचा आवाहन महापौर सुरमंजी लाटकर यांनी केलंय बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी शाहू समाधी स्थळाची पाहणी केली यावेळी आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी उपमहापौर संजय मोहिते नगरसेवक ईश्वर परमार विलास वासकर सरिता मोरे माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आदिल फरास शहर अभियंता नेत्रदीप सरनोपत यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते